काळे पाणी भाग अकरावा संध्याकाळच्या वेळी मी त्या रानातील घाटाच्या उंच बुरुजावर जाऊन बसलो पावसाच्या सरीन मागून सरी येत होत्या नदी महापुराने दुथडी भरून चालली होती त्या सध्या ओसाड रान वाढलेल्या घाटाच्या बुरुजापर्यंत नदीचं चा पाणी चढलं की तो महापूर समजत तसा तिला महापूर आला होता थोड्याच वेळात रफीउद्दीन आपल्या त्या सुस्वरूप तरुणीला घेऊन तिथे आला तिचा बुरखा देखील काढून हिंदू तरुणीप्रमाणे खांद्यावर पदर टाकून महापुराची मजा दाखवण्यासाठी म्हणून अगदी मोकळेपणी तिला त्याने आज आणलेली होती फार दिवसांनी मुखावरचं आच्छादन निघून तो शुद्ध मुक्त वायू तिला श्वासोच्छ्वासित आल्यामुळे ती किंचित समाधानलेली दिसत होती रफीउद्दीन लाडी गोडीची आणि लघडपणाची पराकाष्ठा करून तिला आराधित होता माझ्यासमोर तिला अशी बुरख्याबाहेर मोकळेपणाने एकांतात त्याने आणावी ह्याचं मलाही कौतुक वाटलं त्यातही तो विषयांध झाल्यासारखा होऊन जेव्हा तिला एकदम कवळून घेऊ लागला तेव्हा तर मला काय म्हणावं आणि काय करावं तेच कळेना खरोखर त्या सुंदर तरुणीला तसंच आलिंगायची मलाही मनातल्या मनात, मनात अनिवार्य इच्छा झाली रफीउद्दीनने ती सुटू पाहत असताही तिला कवळून वर उचलली दोन्ही हातांनी मुलासारखी आडवी घेऊन माझी माझी छबुकडी ती म्हणून तिला झुलवली झटकन हिसडून तिची साडी ही अर्धी मुर्धी फाडून टाकली नी तो कामोन मला निर्लज्जतेने म्हणाला बघ बघ ही परी पोटभर बघून घे हा विषयांध ह्या विकृत लहरीत आता तिला करतो तरी काय म्हणून कामावेशाने थरथरणारा मीही जो डोळे भरून तिच्याकडे पाहतो तोच आपण दगड उचलून भिरकावतो तशा सावेश बळाने त्याने त्या सुंदर मुलीला बुरुजावरून त्या नदीच्या महापुरात दूरवर फेकून दिली वर्ष भरलं तिचं असं म्हणून तो मोठ्याने हसला राक्षसा मी एकदम ओरडलो आधी ती गंमत तर बघ हीच गंमत दाखवायला तर मी तुला इथे बोलावलं दोनदा ती निरपराधी सुंदर रमणी लाटांवर आली दोनदा लगोलग खाली गेली त्या महापुराच्या मध्येच एक उंच खडक वर डोकं काढून उभा होता एक प्रचंड लाट खळखळत तिकडे वळली तीत गुरफटलेली ती तरुणी तिची ती गुलाबी साडी स्पष्टपणे दिसली उंच टांगलेलं काचेचं सुंदर झुंबर अकस्मात तुटून खाली कोसळताच जशा त्याच्या काचे त्याच्या ज्योतींच्या ठिणग्या पांगून त्या ज्योती अचानक विजतात तशी ही प्रचंड लाट त्या खडकावर आपटतात त्या जलौघाच्या पांढऱ्या शुभ्र ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या ने त्या अत्यंत अनागस कांचनगौर तरुणीच्या मस्तकाच्या चिंधड्या होऊन तिच्या पाची प्राणज्योती एकदम मावळल्या ती पुन्हा काही पाण्यावर आली नाही राक्षसा काय केलंस हे मरणाच्या डोहात तिला का ढकललास मी शोकत्वेषात स्फुंदून स्फुंदून हासडलं मरणाच्या नव्हे वेड्या तिच्याविषयी बोलायचं तर तिच्या भाषेत बोल तिच्या संस्कृत भाषेत पाण्याला मरण नाही म्हणत पाण्याला जीवन म्हणतात मी तिला जीवनाच्या महापुरात फेकलं तो हसला ती आज मेली नसती तर उद्या गुप्त पोलिसांना माझा पत्ता देती आहेस कुठे महाराज मी ह्याच्या इतक्या उलट्या काळजाचा नसलो तरी पापकृत्यांना चटावलेला होतो त्यातही अलौकिक सत्कृत्यांप्रमाणेच अलौकिक दुष्कृत्यातही लोकांच्या मनावर छापा पाडण्याची एक दुशक्ती असतेच ती छाप पाडून ह्याच्या भयंकर दुष्कृत्यांमुळे आमच्यावरील ह्याचा प्रभाव वाढत गेला निहाच्या योगानंदपणाच्या ढोंगातही आमचा यथेच्छ स्वार्थ असल्याने आम्ही ह्याची साथ करीतच राहिलो नंतर आम्ही मथुरेला आलो ह्याने कर्णपुतळीसारख्या एका जलादर्श यंत्राचं ढोंग काढलं होतं नि भूत भविष्य वर्तमान त्या यांत्रिक यंत्रबळे हा अचूक सांगतो असा बोभाटा आम्ही सर्वत्र करीत चाललो होतो कुठेही गेलो की आम्ही परस्थ व्यापारी वकील डॉक्टर अशा निरनिराळ्या सोंगांनी पृथकपणे गावात हिंडावं मी योगानंदजींनी अमुक चमत्कार आमच्या समक्ष केले अमुक भविष्य अचूक सांगितलं अशा थापा गावात पृथक पृथक स्वतंत्र बाण्याने मारू लागावं कुणी मंडळी ह्याच्याकडे भूत भविष्य विचारायला येत आहेत असं कळलं की आमच्यापैकी कोणीतरी एकाने एक परका श्रीमंत गृहस्थ म्हणून याच्या पुढे बसून ह्याला काहीतरी विचारावं निह्याने काहीही उत्तर दिलं की अहो आश्चर्य कोण ही अद्भुत दैवी दृष्टी आपण म्हणतात ते तंतोतंत सत्य ठरलं अगदी बिनचूक ठरलं अशी ह्याची वाहवा करून बळे बळे एखादी मोठी रक्कम ह्याच्या देवस्थानाला देऊन परत यावं म्हणजे ज्यांच्या समक्ष आम्ही हे ढोंग करू त्या मंडळीतील बहुतेक स्त्री पुरुष विश्वास भोळेपणाच्या मानसिक साथीला हटकून बळी पडत ज्या प्रकरणी योगानंदांची उत्तरं खोटीच पडत ती तशीच सोडून जी योगायोगाने वा गोलार्थाने खरी ठरत त्यांचाच आम्ही जिकडे तिकडे पृथकपणे गाजावाजा करी थिंडावं मथुरेतही हे आमचं ढोंग असंही भरभराटीस आलं असता डॉक्टर नायडू नावाच्या बाई आमच्या नादी लागल्या त्यांनी बोलता बोलता त्यांच्या घरोब्याच्या एका नागपुराकडील बाईंची नि त्यांच्या एकुलत्या एका मुलीची हकीकत सांगितली नि त्यांना मथुरेला आणलं आहे असं त्या म्हणाल्या ती माहिती ऐकताच हा योगानंद बेरड एकांतात नेऊन मला म्हणाला मी काळ्या पाण्यावर असताना माझ्या जोडीला सैन्यातून शिक्षा झालेला एक बंदीवान असे दुसरं कोणीही माणूस माझ्या शेजारी ठेवण्यात येत नसल्यामुळे त्याचा माझा पुष्कळ स्नेह जमला त्याच्या घराची सारी माहिती मला त्याने वेळोवेळी सांगितली डॉक्टर नायडूबाई नागपूरच्या ज्या बाईला आणि तिच्या मुलीला आणणार म्हणाल्या तीच त्या बंदीवानाची आई आणि त्याची नवजवान बहीण असली पाहिजे डॉक्टर नायडूबाईंनी सांगितलं ते, ते नाव गाव वृत्त तंतो तंत जुळत तीच ही मुलगी माझ्या हातात आली माल, माल माल मालती हो रे हो मालतीच हाय रे मालती तिला मी दहा दहा शेजेला घेतली आहे मालती मेरी मालती अरे काळ्या पाण्यावर ना तू होतास मग तिला शेजेला घेतलं म्हणतोस ते काय स्वप्नात तिच्या नुसत्या नावावरच इतका लंपट मी उपहासू लागलो तो म्हणाला हसन हिंस्र पशुला उपाशी कोंड नि मास देऊच नकोस मग एक रक्ताळ हाडूक काय ते त्याच्यासमोर टाक नि बघ तो हिंस्र पशु ते हाडूकच किती मिटक्या मारून सघळतो ते बघ तसा कामविकार मनाच्या पिंजऱ्यात जिथे वर्षानुवर्षे उपाशी कोंडला जातो त्या काळ्या पाण्यावर स्त्रीचं जे नाव कानावर पडतं ते नावच इतकं मनात भरतं की त्या स्त्रीची एक मूर्ती होऊन उठते त्या काल्पनिक मूर्तीवरच मन लंपट होऊन जातं वास्तवात नाही तर स्वप्नात तिच्याशी रमतं हिंदू लोकातील उषेचं सुंदर आख्यान तू ऐकलायस स्वप्नातला प्रत्यक्ष दिसणाऱ्या पुरुषापेक्षाही झाला तसंच माझं झालं वारंवार त्या तेवढ्या एकट्या जोड बंदिवानाशीच बोलणं भाग पडल्यामुळे आणि त्या बोलण्यात उपवर मुलीची अशी हिचीच गोष्ट वारंवार निघाल्यामुळे माझ्या उपाशी कामेच्छेवर त्या कल्पनेची त्या नावाची जी एक छाप बसली ती आता दुसऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष स्त्रीची बसत नाही ने काय गंमत पहा त्या नावाच्या स्त्रीची ती कामातूर कल्पनाच आता प्रत्यक्षपणे भोगता येणार बस तिला पळवायची तिला पळवायचं ठरवताच आम्ही नेहमीची युक्ती योजली भजन संपून जनसंमर्द परतताना जिथे मालती तिच्या आई बरोबर दाटीत चालली होती तिथे आमच्यापैकीच दोघा तिघांनी खोटी मारामारी मांडली त्या सरशी दाटीत दंगल उडाली त्यात तिला आईपासून वेगळी पाडली मग आमच्या ह्या योगानंद स्वामींच्या एका शिष्याने साळसूदपणे घरी पोचवायसाठी म्हणून तिला जी हाती घेतली ती थेट गुलाम हुसेनच्या अड्ड्यावर नेऊन सोडली ती ति रात्र तिथे त्या दुष्टाने मालतीच्याच शेजेवर काढली दुसऱ्या दिवशी त्या अपहरणाचा काही एक बोभाटा होऊ नये म्हणून मालतीच्या अपतिष्टांना आम्ही माया ममतेच्या जाळ्यात पकडून दूरवरच्या भलत्याच वाटेला लावून दिलं ह्या लुच्च्याला काळ्या पाण्यावर ह्या मालतीच्या भावाचं रंग रूप वृत्त सारं माहीत पडलेलं होतं ती ती माहिती अंतर्दृष्टीची म्हणून ह्याने त्यांना सांगितली तिच्या त्या आईला देखील त्याच्या मस्तकावर झालेला जो घाम निव्रण आठवत नव्हता तो देखील ह्याने जेव्हा त्या जलादर्श यंत्रमंत्राचं स्तोम माजवून अंतर्ज्ञानाने आपल्याला दिसतो आहे म्हणून सांगितलं तेव्हा तर ह्या बाया बापड्या ह्याच्या दैवी अंतर्दृष्टीवर नुसत्या भाळून गेल्या त्या सरशी मालती नागपूरकडे तिच्या एका गुप्त प्रियकरासह पळून गेली आहे तुम्ही इथे बोभाटा न करता गुपचूप जाल तर तिला आणू शकाल असं भूत भविष्य वर्तमान ह्याने वर्तवलं त्यावर विश्वासून मथुरेच्या पोलिसा बिलिसांना कोणालाही काही न सांगता त्या बाया नागपूरकडे निघून गेल्या आम्हीही मथुरेहून पोबारा करण्याच्या बेतात होतो तो अकस्मात दुसऱ्याच पापकर्माचा परिपाक होऊन त्याचं हे फळ आम्हाला भोगावं लागलं हे अलाहाबादचं वॉरंट सुटून आम्ही लगोलग पकडले गेलो त्या गडबडीत त्या बिचाऱ्या उपवर मालतीला घेऊन तो राक्षस गुलाम हुसेन कुठेतरी फरारी झाला त्याचा सुगावा मात्र अजून कुणालाच लागलेला नाही त्या अत्यंत निष्पाप निरपराध असहाय्य कोमल कन्यकेची काय, काय विटंबना त्याने केली असेल धिंडवडे काढले असतील देव जाणे न्यायसंयत असताही त्या न्यायाधीशाचे ओठ रागाने एकीकडे फुरफुरू लागले तर दुसरीकडे डोळ्यातून करुणेची टिपे घडघळ गड़ गळू -गड़ लागली श्रोत्यातही अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले आणखी एकाच्या डोळ्यातून दयेची टिपे सारखी घळघळत गड़ होती पण तो न्यायाधीशही नव्हता न्यायालयातील श्रोताही नव्हता तर तो होता त्या दरोडेखोरातील एक आरोपी तो पश्चातप्त म्हणजे पश्चाताप झालेला किशन तो दिसण्यात कुरूप वाचेत संयत वयाने तरुण मनाचा कोवळा वर्तनाचा बाणेदार भासत होता त्या साऱ्या खटल्या तो खाली घालून बसलेला असे तो आता त्याचे वक्तव्य स्टेटमेंट देण्यासाठी जेव्हा उठला तेव्हा मान ताठ वर करून शांतपणे अनेक शब्द निवडून योजित आणि त्याच्या डोळ्यात मालतीच्या विटंबनेच्या वरील उल्लेखासरशी आलेली आस्वे पुशीत तो म्हणाला मी काशीला वेदांत विद्येचा एक विद्यार्थी होतो माझ्या चित्तात विरक्ती उत्पन्न होऊन कुणातरी गुरुच्या सान्निध्यात भक्ती नियोग यांची काही साधना घडावी असं आलं मी पुढे मथुरेला आलो तिथे त्याच वेळी ह्या योगानंद गोसाव्याच्या भजनाचा आणि अंतर्ज्ञानाचा मोठा गाजावाजा झाला होता त्याला भाळून मी ह्याची साथ धरू लागलो एक आठवडाही उलटला नसेल तोच ह्या टोळक्यातील काही जण हा हिंदू नौखा ह्यासाठी याला दूर ठेवावं असं काहीसं कुजबुजत असल्याचं माझ्या कानावर आलं ह्यांच्या काहीतरी गुप्त घालमेली चालल्या आहेत अशी शंकाही वाटली पण ह्या योगानंद म्हणवणाऱ्या मनुष्याकडे मी त्यावेळी गुरुदेवाच्या भावनेने पाहत असल्यामुळे त्याचं कोणतंही वाकडं पाऊल मला न दिसल्यामुळे इतर शिष्यांच्या अपराधांचा दोष ह्यांच्या माथी मी मारला नाही बोलावल्या वाचून ह्याच्या मठीत वा बैठकीत शिरलो नाही त्यापुढे दोन तीन दिवसांनंतरच रात्री भजनानंतर लोक परत त्यांना दंगल झाली त्या रात्री मला योगानंदाने बोलावून सांगितलं की मालती दंगलीत तिच्या आईपासून तुटली आहे तिला तिच्या किंवा नायडूबाईंच्या घरी सुरक्षित पोचव नायडूबाईंबरोबर ती इथे जेव्हा जेव्हा आली तेव्हा तेव्हा तुलाच त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी ती धाडी त्यामुळेच तिचा तुझ्यावर विश्वास असल्याचं ती म्हणते नी तू बरोबर असशील तर ती ह्याच रात्री माझ्या मोटार हाक्यासह माझ्या मोटारीतून परत जाऊ इच्छिते तर तिला घेऊन जा मी ते आनंदाने मानलं माल तिला मोटारीत घेऊन बसलो सांत्वनाचे शब्द मी तिच्याशी बोलण्यात थोडा गुंतलो तेवढ्यात मोटार मथुरेच्या कुण्या अनोळखी भागात घुसून कुण्या अनोळखी घराशी उभी राहिली मी विचारता मोटारवाला म्हणाला नायडूबाईंनी इथे उतरायला सांगितलंय त्या आतच आहेत असं म्हणून त्याने मालतीला त्या घरात नेलं लगेच बाहेर येऊन मला म्हणाला परतूया अशा कुणाच्याही विश्वासघातकी आणि पाताळयंत्री कटाचा लवलेशही परिचय वा शंका नसल्यामुळे मोटारीतून उतरताना मालती आत बोलवीत असतानाही तिच्याबरोबर मी आत न जाता मोटारवाल्याच्या शब्दासरशी लगोलग परतलो पण मला त्यानंतर मठात न बोलावता दुसऱ्याच एका देवळात जे ठेवण्यात आलं ते दुसऱ्या दिवशीच्या रात्री भजनाच्या वेळी मात्र साथ धरायला काय ते त्या सभेत आणण्यात आलं मी मालतीच्या विश्वासाला अपात्र आणि सहाय्याला अक्षम ठरलो ह्याचा मला अत्यंत खेद वाटतो जर माझा काही अपराध असेल तर तो माझ्या मताने हाच न्यायाधीशांच्या मताने कोणता ठरेल तो ठरव लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार सात्यकी सावरकर ध्वनी मुद्रण सहाय्य मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे